सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। हे जे लसणाचे गाठे आहेत हे असे वेगवेगळ्या प्रकारचे करून घ्यायचे पाकोळ्या, व ह्या पाकोळ्या व्यवस्थित झाल्यानंतर हे आम्ही इथे काकऱ्या ओढल्या आहेत। या काकऱ्यामध्ये लागवड करायची व दोन ह्या ज्या कांड्या आहेत दोन कांड्यांमधली अंतर जवळपास 4 बोटं असलं पाहिजे, जेणेकरून लसणाच्या वाढीला या ठिकाणी एक फायदा मिळू शकेल। लसूण हा दैनंदिन वापरामध्ये प्रत्येक घरात वापर केला जातो व लसणाचे अनेक फायदे आहेत, जेणेकरून मनुष्याच्या शरीर स्वास्थ्यामध्ये सुधारणा होते, तसेच एक ऊर्जा लसणापासून भेटत असते, तसेच अनेक रोग व व्याधींवर लसणाचा उपयोग या ठिकाणी केला जातो। त्यासाठी पहिले जमीन एकसारखी करून नंतर काकरं ओढून नंतर दोन काकरामधील अंतर 4 बोटे ठेवून व दोन झाडातील अंतर 4 बोटे ठेवून अशा प्रकारची लागवड करावी व नंतर याच्यावर हलक्या स्वरूपाचा पाण्याचा शिडकाव करावा, जेणेकरून हा जो लसूण आहे तो ज्या ठिकाणी कोरड्या मातीत पडला आहे तिथेही उगून येईल व वाढीला लागेल। धन्यवाद।